परभणी शहरापासून जवळ असलेल्या सनपूर इथले शेतकरी नरेश शिंदे यांनी नैसर्गिकरित्या हळद तयार करून लॉकडाऊनच्या काळात मागणीनुसार थेट ग्राहकांपर्यंत विक्री करत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे गेल्या पाच वर्षांपासून शिंदे नैसर्गिक शेती करून तूर मूग गहू ऊस आणि हळद पिकांचे उत्पादन घेत होते मात्र आता पारंपरिक पद्धतीनं शिजवून वाळवून बाजारपेठेत पद्धतीऐवजी शिंदे यांनी नैसर्गिकरित्या सोलर ड्रायर मध्ये हळद तयार करायला सुरुवात केली मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानं सर्व व्यवसाय ठप्प झाला अशा वेळी तज्ज्ञ मित्राच्या सल्ल्यानं आणि गुगलवर माहिती घेऊन घराच्या छतावर छोट्या सोलर ड्रायर मध्ये नैसर्गिकरित्या हळद तयार करायला त्यांनी सुरुवात केली सोशल मीडियाचा वापर करून ऑर्डर घेऊन प्रशासनानं ठरवून दिलेल्या वेळात ग्राहकांच्या घरी तसंच कार्यालयात जाऊन शिंदे यांनी साडेतीन लाख रुपयांची हळद विक्री केली पारंपरिक पद्धतीने हळद विक्री केली असती तर एक ते दे दीड लाख मिळाले असते पण स्वतः नैसर्गिकरित्या तयार केलेली हळद थेट ग्राहकांना विकल्यामुळे दुप्पट फायदा झाला कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद फायदेशीर ठरत असल्यानं मागणीही मोठ्या प्रमाणावर होत आहे पारंपरिक पद्धतीनं हळद शिजवल्यानं अनेक गुणधर्म निघून जातात पण नैसर्गिकरित्या सोलर ड्रायरमध्ये वाळवल्यानं जे आरोग्यासाठी उपयुक्त आहे शिंदे यांची नैसर्गिक हळद प्रक्रिया पाहून कृषी विभागानं सव्वीस लाख रुपयांच्या प्रकल्प उभारणीला मंजुरी दिली आहे नरेश शिंदे यांच्यासारख्या अनेक व्यवसायांमुळे आत्मनिर्भर भारत योजनेला नक्कीच बळ मिळेल